हे आपला आंबेपूर सिनेगॉग आहे, जस्ट काम चालू आहे. आता आपण जरा अध्यक्ष आणि सेक्रेटरी बात करूया. मी ॲडव्होकेट एल देवी बोनकर, रायगड ज्यूश असोसिएशनचा अध्यक्ष आहे. 2020 साली जे सायक्लोन झाला त्याच्यामध्ये या सिनेगॉगवरती एक झाड पडलं आणि सिनेगॉग एकदम वाईट कंडिशनमध्ये होती. त्यामुळे आम्हाला वाटलं की काहीतरी याची दुरुस्ती करावी म्हणून आम्ही 2021 साली या सिनेगॉगचं रिपेरिंगचं काम चालू केलं आणि आज ही सिनेगॉग सुस्थितीमध्ये आणलेली आहे. आणि ह्याचं अजून पण काम चालू आहे, लादीचं काम चालू आहे. आता आज संध्याकाळपर्यंत काम उरकेल, त्यानंतर मग आम्ही तेबा आणि हेकाल ह्याचं काम करणार आहोत आणि खिडकी आणि दरवाजे, एवढं काम अजून शिल्लक आहे. हे आमच्या रायगड ज्यूश असोसिएशनचे सेक्रेटरी आहेत आणि हे जिंदार आहेत. आता आम्ही हे मंदिर सिनेगॉग आपल्या ज्यू लोकांचं होतं ते जसं होतं तसं आम्ही आता पुन्हा उभी करून चांगल्या स्थितीमध्ये करतोय पहिल्यापेक्षा. आणि त्याचे काही कामं आता राहिलेले ते आम्ही पूर्ण करतोय. आपल्या समाजातून तर ह्याला मदत केलेली आहे, रायगड ज्यूश असोसिएशनचे जेवढे सदस्य त्यांनी मदत केली, त्याच्यामध्ये जास्तीत जास्त हेरजेल भोंडकर यांनी ह्या मंदिराला जास्त सिंहाचा वाटा, म्हणजे त्यांनी जास्त इथं लक्ष टाकून जास्त काम केलेलं आहे. त्याच्यावर आम्ही खूप आभारी आहोत त्यांचे. काही लोकांनी आपल्या सैनिकाला इस्रायलवरून पण थोडी देणगी पाठवलेली आहे, त्यांचे पण आम्ही खूप आभारी आहोत. आता काम आम्ही पूर्ण करू लवकरात लवकर. आतला बघूया, या आतमध्ये काम करतात दाखव. वर्किंग फोर्सेस खजिनदार काम चालू आहे, लवकरच होणार आहे पूरी. आता बाय किरण चौलकर, शांतवजी शालोम शालोम शाना तो बा. आणि तिथे एक पाठी लावतो इनिशिएटिव्ह एक आहे इन लव्हिंग मेमरी ऑफ देवा आणि देवी म्हणजे तो रिबिल्ड इन सिनेगॉग. पाणी मिळेल बाबा, पाणी नाही. हे आले मग 14 किलोमीटर आंबेपूर गाव. भरपूर पूर्वी फॅमिली होते, 4-5 फॅमिली. पूरा टाउन है, गाँव है. अलीबागला 14 किलोमीटर रोहा रोड है. काम चालू है, हो 2-3 महीने में पूरा कंप्लीट. इथे हजन उभी राहते आणि प्रेयर करते. आणि आपला एकाल आहे, ते सेपर असते, जे 22 वर्ष इथं मिथपर्यंत झालेलं आहे. प्रेयर झाली ना ती रायगड वाटत शब्द करते मध्ये मध्ये वेल भेटत तसं का. अलिबाग परत आंबेपूर आणि रेवडणे सिनेगॉग चालवायचे. आणि आंबेपूरची सिनेगॉग आहे 22 वर्ष बंद होती. आता एक फॅमिली राहतात चौलकर, ते आंटी ते मुंबईमध्ये असतात, ते कधी कधी येतात आंबेपूरमध्ये. मग मस्त गेले बघा, सुंदर आहे. आणि 22 वर्ष इथं प्रेयर झाली नाही.